नमस्कार, माझं नाव पवन वाठोरे. मी नॅशनल ब्युरो ऑफ प्लॅनिंग जेनेटिक रिसोर्सेस इथं प्रकल्प सहाय्यक या पदावर कार्यरत आहे. माझं नाव मनोज जयवंतराव कटुकार. मी ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून इथे काम करतो. नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, राष्ट्रीय पादप अनुवांशिक संसाधन ब्युरो, क्षेत्रीय केंद्र अकोला येथे. आपल्या एन बी पी जी आरच्या आपल्या याच्यात 10 रिजनल स्टेशन आहेत ऑल इंडियामध्ये. त्याच्यातलं सगळ्या इम्पॉर्टंट जे चांगलं रिजनल स्टेशन आहे ते अकोला येथे आहे आपल्या इथे. आणि यावर्षी 2023 येणारं वर्ष जे आहे, नवीन वर्ष 2023 हे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स हे आहे. तर त्याच्यामुळे याचं मिलेटचं जे महत्त्व आहे, ज्या एवढ्या छोटंसं जे क्रॉप आपण जे लोप पावत चाललेले मिलेट्स आहेत, त्याचं आपण आपल्या जीन बँकमध्ये कन्झर्वेशन करतो. कन्झर्वेशन म्हणजे जतन करतो. पूर्वीच्या काळातले जे काही गोष्टी लोप पावत चाललेल्या आहेत, त्या सगळ्याचं आपण या जीन बँकमध्ये, याचं खूप महत्त्व आहे नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस. तर त्याच्यात आपल्याकडे हे एवढ्या प्रकारचे जे सध्या स्वर्गम आहे, मिलेट्स आहे, पोडो मिलेट आहे इंग्लिशमध्ये आपण हे सगळे लिहिलेले आहेत नावं. तर त्याचं हे मिडियम स्टम्प स्टोरेजमध्ये आपण सगळं त्याचं कन्झर्वेशन करतो. 7 डिग्री सेल्सिअसमध्ये 7 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण तिथे स्टोअर केलेलं आहे. दिल्लीला याच्या खूप मोठा जीन बँक आहे दिल्लीला. तर त्याच्यात हजारो प्रकारचे वेगवेगळे हे ठेवलेले आहेत, शेकडो प्रकारचे. तर त्याच्यात आपण हे कन्झर्वेशन करतो, हा आपला मेन उद्देश आहे. आणि इथून हे बाकीचे जे सगळे आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचे पिजन पी म्हणजे तूर वगैरे आहेत, हे कुल्थी, तूर, हरभरा आहे, वेगवेगळ्या जाती आहेत. हे तुम्ही फक्त 1-2 प्रकारच्या जाती तुम्ही बघू शकता मार्केटला. आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या जाती आपण स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. असं तुम्हाला कुठेच भेटणार नाही एवढं कलेक्शन, जे आपल्या राष्ट्रीय पादप अनुवांशिक संसाधन ब्युरो या क्षेत्रीय केंद्र अकोलामध्ये आणि सगळ्या क्षेत्रीय केंद्रांमध्ये आणि दिल्लीला इथे सगळं कन्झर्वेशन आपण केलेले आहे, जतन केलेलं आहे. हे बघा, गोयाबीन हे एक चौधारी शेंग म्हणून आपण त्याचा यूज करतो. 3-स्टार 5-स्टार हॉटेलमध्ये खूप चांगला त्याचा उपयोग होतो आणि त्या खूप महागड्या जातात. त्याच्यात गोयाबीनचं आपण समोर झाडसुद्धा ठेवलेलं आहे, ते नंतर दाखवतील तुम्हाला सर. त्याच्यानंतर हा राजगिरा आपण घरी पांढऱ्या प्रकारचा किंवा मग पांढराच बघितला असेल, यात काळा पण प्रकार आहे. सोयाबीनचे वेगवेगळे प्रकार आहेत, हे आपल्याला दिसतील. हे आपण कराळ इंग्लिशमध्ये त्याला नायजर म्हणतो. कराळाचे हे एवढे प्रकार आहेत, त्याची आपण चटणी करून खातो. हा सुद्धा प्रकार खूप लोप पावत चाललेला आहे. हे सोया आपलं सॅफ्लावरला आपण करडई म्हणतो. करडईचे प्रकार हे तुम्ही करडई आता नवीन पिढीला तर करडई म्हणजे ॲक्च्युली माहीतच नाही आहे. आम्ही जेव्हा लहान होतो समजा 20-10 वर्ष अगोदर, त्या करडईचे एवढेच उपयोग आहे. खूप जास्त चांगला तेलबिया म्हणून त्याचा उपयोग करतात आणि काही काही जण त्याचं भातासारखी खिचडी करून पण खातात ॲक्च्युली. हा तीळ आहे. तीळ तुम्ही फक्त पांढऱ्या प्रकारचा तीळ बघितला असेल, बाकी तुम्ही काळा तीळ थोडासा मार्केटमध्ये बघितला असेल, पण एवढे तिळाचे प्रकार तुम्हाला हे कुठं सापडणार नाहीत. आणि याचे खूप चांगले उपयोग आपल्या शरीरासाठी आहेत. हे बघा, पांढरा, पिवळा, निळा सगळे या प्रकारचे तीळ आहेत. आमच्या जीन बँकेमध्ये जवळपास 7000 प्रकारचे तीळ आहेत. तिळाचे प्रकार आम्ही कन्झर्व करून ठेवलेले आहेत. सरांनी जसं मिलेट तुम्हाला सांगितलं, मी एकदा परत त्याच्यावर झोत ओढतो. तुमचा जे मिलेट सांगितले, 8 मिलेटपैकी आमच्याकडे जे 8 मिलेटचे प्रकार आहे, त्याच्यामध्ये आमच्याकडे 4800 पेक्षा जास्त जीनोटाईप आम्ही कन्झर्व करून ठेवलेले आहेत. आता आपण मिलेटकडे ओढू. हां, जवस ते जवस आहे आपल्याकडे. जवसाचे भरपूर प्रकार आहेत. जवसाचे ऍक्च्युली किती आहेत? लेसेडचे 3000 आमच्या फील्डवर लावलेले आहेत. सध्या एक पल्सेस ऑइल सीडचा प्रोजेक्ट चालू आहे, त्याच्यामध्ये जवसाचे आमच्याकडे 3000 पेक्षा जास्त जीनोटाईप आमच्या फील्डवर सध्या लावलेले आहेत. जवस, करडई सुद्धा आपण तिथे लावलेली आहे, कराळ सुद्धा लावलेला आहे. करडईचे 7000 प्रकारचे जीनोटाईप आपण तिथे लावलेले आहेत ऍक्च्युली. हे नंतर हे भगर हे मिलेटचा प्रकार आहे, याला म्हणतो आपण बार्नयार्ड मिलेट. भगर झालं, प्रोसो मिलेटला चेना म्हणतो आपण, लिटल मिलेट कुटकी म्हणतो आपण त्याला, कोडो मिलेट त्याला आपण कोदो म्हणतो, रागी, फिंगर मिलेट आणि हे आहे फॉक्सटेल मिलेट. मिलेट्स असं क्रॉप आहे ॲक्च्युली. पूर्वी फार जास्त प्रमाणात त्याचं उत्पन्न व्हायचं या आदिवासी बहुल भागामध्ये. मिलेट्समध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट. आता हे जे मिलेट्स आहेत हे मेळघाटाच्या बऱ्याचशा भागामध्ये घेतले जायचे, पण याचे लुप्त होण्याचे कारण असे आहेत की हे प्रोसेसिंगला थोडंसं अवघड आहे. त्याच्या वरचे जे टर्फला काढायची जी प्रोसेस आहे ती, जेव्हा आम्ही त्या लोकांशी संपर्क साधला किंवा संवाद साधला तर त्यांचं म्हणणं हेच होतं, आणि बाकीचे पीक आहेत ते याला रिप्लेस करून त्यांना जास्त कॅश देतात. तर आपण कुठेतरी आरोग्याच्या दिशेने न जाता आपण एका
दिशेने त्यामुळे आपण आपले हे मिलेट लुप्त होत चाललेले आहेत. पण सध्या भगर झालं, रागी झालं आणि भादली याचं उत्पन्न काही भागात होते. पण कोडो मिलेट, लिटल मिलेट आणि प्रोसो मिलेट हे नामशेष झाल्यासारखे दिसायला भेटतात आपल्याला. ते कुठं पाहायला आणि याचं सुद्धा आपण इथे उत्पन्न घेत असतो, म्हणजे आपण मल्टिप्लाय करतो जेणेकरून रिसर्च साठी विद्यार्थ्यांना, पीएचडीच्या एमएससीच्या विद्यार्थ्यांना रिसर्च साठी आपण प्रोव्हाइड करतो त्यांना. त्याच्या थ्रू आपण मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे आपण जतन करून राहिलो त्याला. आपण हे लोक पावणार नाही हे आपली शाश्वती घेतली आहे. 2017 खरीफ मध्ये आमच्याकडे एक लिटल मिलेटचा प्रोजेक्ट आला होता, ज्याच्यामध्ये आम्ही 1800 पेक्षा जास्त जीनोटाईप हे फील्डवर लावले होते. बायोडायव्हर्सिटीचा प्रोजेक्ट होता खरीफ मध्ये, आताही लावलेले होते आपण. आता सध्या काढले नाही तर आपण दाखवलं असतं सरांना सुद्धा. हे वेगवेगळ्या प्रकारची भेंडी आहे, भेंडीचे 200 जास्त आपल्याकडे जीनोटाईप्स आहेत, ऍक्सेशन्स आहेत, आपण स्टोअर केलेले आहेत. हे जंगली भेंडी आहे आपल्याकडे, हे जंगली भेंडी आहे, हे बघितली नसेल ऍक्च्युली बऱ्याच जणांनी. हे दोडकी आहेत, हा दोडका जो आहे, हा आपला जुंबर दोडका सुद्धा म्हणतो, हा कधी बघितला नसेल कोणी. एवढा पौष्टिक आहे खायला, याचे आरोग्यासाठी फायदे सुद्धा खूप जास्त आहेत. हे मका आहे, हा हे आहे, हे गोयाबीन, हे जे आम्ही मगाशी उल्लेख केला होता, चौधारी शेंग म्हणून वापरतो त्याला आपण, गोयाबीन. हे कॅस्टर आहे, हे कवच बीज, याचाही सुद्धा खूप चांगला उपयोग आहे हेल्थसाठी. हे भोपळे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, भोपळ्यापासून आपण बऱ्याचशा याच्यापासून आपण ते म्हणतो ना, आग्र्याचा पेठा वगैरे बनवतो आपण भोपळ्यांपासून काही काही. सर तुम्ही फिंगर मिलेट मध्ये व्हेरिएशन करू शकता, याला कुल्थी म्हणतो आपण हॉर्स ग्राम, याचा किडनीसाठी बऱ्याचसे रोगांसाठी खूप फार उपयोग होतो. आणि हे बघा मिलेटचे हे तुरे कॉम्स म्हणतो आपण त्याला, हे सगळ्या प्रकारचे मिलेट. हे मिलेटचं पॅनिकलचं व्हेरिएशन आहे, पॅनिकल फिंगर मिलेटचं. तर याच्यामध्ये जे जेनेटिक व्हेरिएशन आहे ते आपल्याला इथं पाहायला भेटतं, इथं पाहायला भेटतं. हे आम्ही सॅम्पल तोरवर लावलेले आहेत, पण आमच्याकडे याच्यापेक्षा जास्त जीनोटाईप आहे, जीनोटाईप जास्त. हे फॉक्सटेलमध्ये तुम्हाला व्हेरिएशन पाहायला मिळते, पूर्ण पॅनिकल मध्ये प्रत्येक प्रकारचं पॅनिकल आहे तुम्हाला, छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत. आणि त्याच्या अरेंजमेंट मध्ये फरक जाणवायला जाणवेल तुम्हाला. आणि हे जे नाव बनवलेलं आहे आपण, हे बघा एनबीपीजीआर, हे एनबीपीजीआर हे नाव आपण हे मिलेट्सने बनवलेलं आहे ऍक्च्युली. यावर्षी इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्या थ्रू ते बनवलेलं आहे. हे जे गोयाबीन आपण म्हणतो, राजगिऱ्याचं व्हेरिएशन आहे, राजगिऱ्याच्या आपल्या फील्ड मध्ये आहे ऍक्च्युली लावलेलं. एवढं तुम्हाला कन्झर्वेशन हे कुठंच नाही भेटेल, जे काही जे काम एनबीपीजीआर नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस हे जे करत आहे असं कुठंच नाही. ऍक्च्युअली त्याचा उद्देश असतो अनुवंशिकता जपून ठेवणे, अनुवंशिक संसाधन ब्युरो. याच्यानंतर लक्षात येते की आपण मिलेट्सचा जे आहे शेतकऱ्यांनी स्वतःपुरतं तरी मिलेट लावलं पाहिजे, जेणेकरून त्याच्या परिवाराला हे चांगलं अन्न मिळेल, यासाठी मी मिलेट लावण्याचा सल्ला देतो. धन्यवाद. ठीक आहे. आणि आपण जरूर लावा, नाहीतर भविष्यात आपल्या तुमच्या मुलाबाळांना किंवा कोणालाही हे आजच्या 5-50 वर्ष समोरचे येणारे हे लुप्त पाहून जातील. पण तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी हे याचं बियाणं भेटेल, ते फक्त नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस. भविष्यामध्ये जर लुप्त पावत गेलं तरी सुद्धा ठीक आहे. धन्यवाद.